मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र अनेक महिलांना आत्तापर्यंत जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेत मात्र तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला कायम आहे मात्र तिसरा हप्ता देखील येत्या दोन ते तीन दिवसात महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे मात्र अद्यापही अनेक पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही मात्र तिसऱ्या हप्त्यासोबत महिलांच्या खात्यावर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण साडेचार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मात्र यातच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांच्या मते ही योजना डिसेंबर महिन्यामध्ये बंद होण्याची शक्यता आहे सरकार डिसेंबरमध्ये योजनेचा रिव्ह्यू घेणार असून पात्र अपात्राचे निकष लागू करतील त्यामुळे काही महिलांना अपात्र ठरवले जाईल सरकारला सातत्याने अशा योजना चालवता येत नाही आणि योजनेत कपात होऊन ती हळूहळू बंद होण्याची शक्यता आहे